लोकनायक न्यूज। पीक विम्याच्या रकमेच्या मागणीसाठी टायर जाळत शेतकऱ्यांनी केला हायवे जाम। शेतकऱ्यांकडून टायर जाळून काळी दिवाळी साजरी। यावल तालुक्यातील किनगाव चौफुल येथील अंकलेश्वर बरहानपूर हायवेवर शेतकऱ्यांकडून टायर जाळून काळी दिवाळी साजरी करण्यात आली। शेती पिकाच्या नुकसानीची पीक विम्याची रक्कम मिळावी या मागणीसाठी टायर जाळत शेतकऱ्यांनी हायवे जाम केला। शासनाचा आणि विमा कंपनीचा जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला। यावेळी जवळपास अर्धा तास संतप्त शेतकऱ्यांनी अंकलेश्वर बरहानपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता। आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उभाटा गटाचे डीएम पाटील सर, काँग्रेसचे निराधार निराश्रित व्यक्ती विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलीलदादा पटेल, शिवसेना उभाटा गटाचे यावलचे माजी नगराध्यक्ष शरदभाऊ कोळ यांनी केला। यावेळी संतोष धोबी, मसकाचे माजी संचालक नथू रमजान तडवी, मधुकर पाटील गिरडगाव, राजेंद्र सरोदे, वसंत फालक, तुडीराम पाटील डाभुर्णी, मधुकर राणे, तुकाराम पाटील, गुलाब पाटील, ज्ञानेश्वर सोनावणे, पंजाबराव पाटील दोनगाव, वसंत चौधरी, संजय खर्चे, राजेंद्र राणे, मिलिंद चौधरी किनगाव, प्रभाकर धनगर धामणगाव, किशोर पाटील, योगेश पाटील, भाऊसाहेब धनगर चिंचोली, संजय कोळी, अनिल पाटील, तुळशीराम सरोदे, तुषार सरोदे, नायगावचे माजी सरपंच एल बी पाटील, चोपान फालक, अरुण चौधरी, देवानंद फालक, बलवंत पाटील यांच्यासह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तालुका कृषी अधिकारी डी व्ही भरतवारे, किनगाव कृषी मंडळ अधिकारी अजय खैरणार, कृषी पर्यवेक्षक किरण नाईके यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत डाटा पूर्ण होऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होईल असं आश्वासन दिल्यानं आंदोलन थांबलं। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हेड कॉन्स्टेबल नरेंद्र बागुल, जाकीर तडवी, उमेश महाजन, किनगाव कुरचे पोलीस पाटील जुबेर शहा, किनगाव बुद्रुकच्या पोलीस पाटील रेखा नायदे सोनवणे यांनी बंदोबस्त ठेवला। 9/11/2023 रोजी मोठ्या नाईलाजाने व खेदाने आम्हाला शेतकऱ्यांना वेळ नसताना आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तास काम असतं, शेतकऱ्यांचं रिकाम पण नसतं। असं असताना केळी पीक विमा कंपनी, केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांशी करार केलेला आहे 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पैसे जमा करायचे, शेतकऱ्यांकडून विम्याचे पैसे जमा करायचे, मस्त 20-25 हजार कोटी जमा करून घ्यायचे, 15 सप्टेंबर तारीख द्यायची करार करून। 15 सप्टेंबरला करार केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर यांनी रक्कम जमा करायला हवी होती, परंतु 1.5 महिना होण्यात आला, 45 दिवस अजूनही यांनी पैसे जमा केलेले नाही। संबंधितांना जा विचारलं असता कंपनीवाले बोलायला तयार नाही, सरकारचा एकही पदाधिकारी बोलायला तयार नाही, आमदार खासदार या ठिकाणी बोलायला तयार नाही, मग शेतकऱ्यांचा केळी पीक विम्याचा पैसा देणार कोण? तुम्ही फक्त पैसे जमा करण्यासाठी आहेत का? शेतकऱ्यांचं भलाचा विचार कोण करेल? आणि 15 सप्टेंबर ही कराराची मुदत असताना 45 दिवसाचं 12% प्रमाणे व्याज कोण देईल, केव्हा देईल? या प्रश्नाचं उत्तर माननीय खासदार रक्षिताई खडसे यांना मी विचारलं, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही परवानगी घ्यायला गेलो असता त्यांनी सांगितलं रक्षा खडसेताईंशी तुम्ही बोलून घ्या। रक्षा खडसेताईंना आम्ही फोन लावला, त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं, त्यांनी फोन कट केला। याचा अर्थ असा होतो की खासदारांनासुद्धा केळी पीक विमा कधी मिळेल किंवा कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल याची माहिती नाही। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली, जिल्हाधिकारी हे आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय बॉस असतात, त्यांना आम्ही विनंती केली की बाबा तुम्हीसुद्धा येथून मार्ग काढा, परंतु 2 तारखेपासून आज फाव येतं, त्यांचंसुद्धा कोणतंही उत्तर आलेलं नाही। म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी यांनी अंधारात घालवलेली आहे। आजपासून शेतकऱ्यांची दिवाळी सुरू होते तर शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासूनच पैसे पडायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे। आणि जर ही मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आता तर सध्या टायर जाळून निषेध करतोय, पुढच्या वेळेस आम्ही मुंबई नागपूर एक्सप्रेस हायवेला पूर्ण ठप्प करणार आहे। 1 रुपयाचा विम्याचं यांनी पंतप्रधानांनी 1.25 कोटी लोकांना आम्ही वाटप करतोय असं कालच्या पेपरमध्ये सांगितलं, तो किरकोळ विमा हे शेतकरी खात्यावर जमा करत आहेत। 5 लाख 10 लाख 15 लाख 1 हेक्टर ते 10-20 हेक्टरचा जो विमा आहे, जो शेतकऱ्यांचा हक्काचा आहे, तो यांनी द्यायला पाहिजे, तो हे द्यायला तयार नाहीत। 20 हजार कोटी रुपये जमा करून यांना 5-4-5 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे जीवावर येते, मध्ये हे
आमचे आमदार लोक त्या ठिकाणी कंप्लेंट करतात, कंप्लेंट करणाऱ्यांची नावं लोकांना माहिती पडली आहेत शेतकऱ्यांना, तर कंप्लेंट करणाऱ्यांचं काय करायचं ही जनता ठरवेल, परंतु शेतकऱ्यांना केळी पीक विमा हक्काची रक्कम आजपासून ही मिळायलाच पाहिजे अशीची मागणी आहे, आणि आम्ही फटाके फोडू शकत नाही, धुवा उडवू शकत नाही, म्हणून आम्ही टायर जाळून या ठिकाणी या ती गाडी शासनाचा मोदी शासनाने सुद्धा या ठिकाणी पैसे टाकलेले नाही आहेत, राज्य शासनाने पैसे टाकलेले नाही आहेत, फक्त शेतकऱ्यांचा पैसा जमा करून घ्यायचा आणि शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरची तारीख द्यायची, परंतु 1.5-2 महिना पैसा द्यायचाच नाही। सरकारच जर असं करायला लागलं तर विश्वास कोणावर ठेवायचा, हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे। म्हणून आम्ही आता टायर जाळून या ठिकाणी शासनाचा निषेध करतो आणि आमच्या आंदोलनाला सुरुवात करतो। धन्यवाद, धन्यवाद। आघाडी बिघाडी शासनाचा, या मोदी सरकारचा, फडणवीस सरकार, फडणवीस सरकार, फडणवीस सरकार, केळी पीक विम्याची रक्कम, केळी पीक विम्याची रक्कम। धन्यवाद, धन्यवाद। आमिर पटेल, लोकनायक न्यूज, यावल। लोकनायक न्यूज